यशोमती ठाकूर या पाणी टंचाईच्या बैठकीला अनुपस्थित होत्या. खासदार अनिल बोंडे यांनी यशोमती ठाकूर यांच्यावरती निशाणा साधलेला आहे. यशोमती ठाकूर यांना आता जाग आली आहे का असं बोंडे यांनी विचारलेलं आहे. अनिल बोंडे यांची यशोमती ठाकूर यांच्यावर टीका. आज आम्ही यवतमाळला जातो आहे, तिथे काही ठिकाणी पाहणी पण आहे आणि काही मॅन क्रिएटेड म्हणजे मानवांनी क्रिएट केलेला अडचणी त्या ठिकाणी आलेल्या आहेत, तर त्याचंही निवारण कसं करता येईल हे आम्ही बघतो आहे. आम्ही सगळे मिळून एक आढावा घेऊन 3 तारखेला आम्ही सकाळी डिव्हिजनल कमिशनरला भेटणार आहोत आमची कमिटी, आणि त्या ठिकाणी ते सगळ्या अडचणी ज्या जात आहेत त्या आम्ही तिथे सांगणार आहोत. हे ती मतमोजणी जवळ येते आणि यामध्ये राज्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर काँग्रेस एक समिती गठीत केलेली आहे. संपूर्ण ठिकाणी ते दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेत आहेत. उद्याला देखील यशोमती ठाकूर या अमरावतीच्या मेळघाट परिसरामध्ये जाऊन पाणी टंचाई संदर्भात समस्या ज्या आहेत त्या नागरिकांच्या जाणून घेणार आहेत. याविषयीच आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपचे खासदार अनिल बोंडे साहेब आहेत. साहेब, काय सांगाल, काँग्रेस आता खरं तर दुष्काळी ठिकाणी पाहणी करत आहेत, यशोमती ठाकूरांचा देखील उद्याला मेळघाटमध्ये दौरा आहे. ही निवडणूक व्हायच्या अगोदरच पाणी टंचाईची आढावा बैठक आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली होती. दुर्दैव असं आहे की यशोमतीताई ठाकूर आमदार असताना सुद्धा त्या पाणी टंचाईच्या बैठकीला आल्या नव्हत्या. म्हणजे आता त्यांना जाग आली का? संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या परिसरांमध्ये ही समिती फिरणार आहे. खरं तर भाजपला घेरण्याचा काँग्रेसकडून प्रयत्न होतो. ती समिती फिरत असेल आणि ते जर का लोकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत असेल तर स्वागत आहे, परंतु राजकारण करण्यासाठी जर करत असेल तर मग दुर्दैव आहे. कारण या म्हणजे एकनाथ शिंदे जी आणि त्याप्रमाणेच देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवारचं सरकार आल्यानंतर गारपीट झाल्यानंतर गारपीटीचे पैसे मिळायला लागले. अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पीक विमा मिळाला आणि पीक विमासुद्धा शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा झाला. हे यशोमती ताई जेव्हा पालकमंत्री होत्या तेव्हा घडलं नाही, किंवा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा ह्या गोष्टी होऊ शकल्या नाही. छगन जाधव, पुढारी न्यूज, अमरावती.